आता तुम्ही साधारण एक त्याचा EMI किती रुपये बसू शकतो मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 25,000 रुपये डाऊन पेमेंट केलात आणि पुढच्या तीन वर्षासाठी EMI भरणार असाल. पहिल्यासारखं प्रेम नाही करत तू आजोबांवर आहे. जय शिवराय मित्र, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आत्ताच्या युट्यूब चॅनलमध्ये तहर्षे स्वागत करतो. मित्र हो, या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आम्ही आहेत ना सुझुकी ॲक्सेस बुक करून आलो होतो आणि ती आता घेण्यासाठी जातो आहे, म्हणजे सुझुकी ॲक्सेस आणण्यासाठी जातो आहे. तर ती ॲक्सेस आहे ना मामा घेतो इकडे, तर मामा आणि मी आज आम्ही जातो आहे बाईक आणायला. तर आजचा हा ब्लॉग पूर्ण त्याच्यावरती असणार आहे. आता आम्ही आहोत ते म्हणजे रत्नागिरीमध्ये माळनाक्यात. तर मित्रो, ही बघा, ही आपली ॲक्सेस आहे. तर आता ही थोडी वॉश वगैरे पण होईल आणि त्याच्यानंतर गार्ड लावायचे त्याला. तर आता गार्ड लावून थोड्या वेळेने आपल्याला ही मिळेल. तर आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत सर्वेश दादा. तर दादा, आम्हाला आता ही आता आमची एक ॲक्सेस घेतलेली 125, तर यांच्याबद्दल अजून ॲक्सेसबद्दल कुठल्या ॲक्सेस आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगा. ॲक्सेसमध्ये म्हटलं तर तुम्हाला तीन व्हेरियंट येतात. ओके, त्याच्यामध्ये बेसिक पासून टॉप पर्यंत तीन व्हेरियंट आहेत. अच्छा, आता आपण ही घेतलेली आहेत ना आमची, टॉप मॉडेल आहे. हे टॉप मॉडेल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं तर बेसिक मॉडेल असे येईल. ओके, ओके मित्रो, हे बघा, हे अशा प्रकारे व्हील पॅक येतील आणि टॉप मॉडेलचं बोललात ना तर हे बघा, हे अशा प्रकारे व्हील येतात. ओके, आणि हे बेसिक मध्ये पॅक व्हील येतात बरोबर. त्याला मिरर वगैरे तुम्हाला रेग्युलर ब्लॅक कलरचे येतील. ओके ओके, सर्वात बेस्ट मॉडेल आहे. इझी स्टार्टर सिस्टीम दिलंय तिला आता. अच्छा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साईज टेन सेन्सर पण आहे. ओके, हा पण बेसिक मधला आहे का? सेकंड टॉप मॉडेल आहे. ओके, सेकंड टॉपमध्ये तुम्हाला म्हटलं तर टॉपपेक्षा फक्त चेंजेस म्हणजे मीटर तुम्हाला चेंज येतो. अॅनालॉग मीटर येईल त्याला बेसिक सारखा, बाकी सगळे टॉप सारखेच फीचर्स आहेत त्याला. अच्छा, हा फक्त मीटर चेंज येतो, बाकी सर्व टॉप सारखे फीचर्स आहेत. अच्छा, आणि याच्यामध्ये अजून वेगळे कलर्स वगैरे कशामध्ये? सेकंड टॉपमध्ये म्हटलं तर मॅट ब्लॅक सेम कलर येईल तुम्हाला. हां, ग्रीनिश ब्ल्यू और व्हाईट. ओके, आणि दुसरे मग कलर आता आपल्याकडे आले टॉप मॉडेल जो तुम्ही सिलेक्ट केलं त्याच्यामध्ये आता नवीन एक लॉन्च कलर झाला आपल्याकडे. ओके, व्हाईट आणि रेडमध्ये असं तुम्हाला एक चेरी रेड म्हणून व्हाईट एक कलर आहे. अच्छा, आता हे नवीन म्हणजे टॉप मॉडेलच आहे पण मॉडेलमध्ये कलर फक्त ड्युएल कलरमध्ये आला तो. ओके, ड्युएल कलरमध्ये टोटल आपल्याकडे तीन कलर येतात. हा एक येईल बेज कलर, आईस ग्रीन कलर एक येईल. ओके, आता लॉन्च झाला आहे तो रेड कलरमध्ये आपल्याकडे. ओके, तर मित्रो ही होती साधारण आपल्याला माहिती ॲक्सेसची. बाकी जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल अजून या व्यतिरिक्त तर तुम्ही या ठिकाणी सुझुकी शोरूम TRP मध्ये येऊन माहिती घेऊ शकता. आणि मामा इथे आता काही डॉक्युमेंट्सवरती सही करतो आहे आणि ही आता सुझुकी 125 मामाची झालेली आहे. गावच्या ठिकाणी आहेत ना ॲक्सेस किंवा ॲक्टिवा अशा टाईपची कोणतीही गाडी किंवा टू व्हीलर पण अगदीच एक तरी घरात असावी, ज्यामुळे खूप सारी आपली कामं आहेत ती लवकर होण्यास खूप मदत होते. मित्रो, आता सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आता आपली डिलिव्हरी आपल्याला मिळालेली आहे. आता आम्ही ही बाईक घेऊन जातो आहे, म्हणजे ॲक्सेस घेऊन निघतो आहे घरी. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे मितेश आणि तसंच संकेत. तर दोघांनी खूप सारी आपल्याला मदत केली आहे, सो थँक्यू सो मच. तुम्हीसुद्धा या ठिकाणी आलात तर दोघांशी नक्कीच संपर्क साधू शकता. ओके, झरी विनायक मंदिरामध्ये आता आपण पोचलेलो आहोत.
ज्यावेळी गाडी वगैरे आम्ही घेतो रत्नागिरीमधून पहिल्यांदा गावात घेऊन जातो तेव्हा काही देवस्थान आहेत जाताना, तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही नारळ देतो. तर हे रत्नागिरी शहरातून बाहेर पडल्यानंतर पहिलं देवस्थान लागतं जे भाटे बीचवरती आहे. हे बघा भाटे गावातील हे देवस्थान श्री झरीविनायक. तर या मंदिरामध्ये जाऊन पहिला नारळ आता या ठिकाणी आम्ही देतो आहे. परवाच आम्ही या ठिकाणीहून येऊन गेलो होतो. नमस्कार, तुमचं नाव कसं? अतुल रावराणे. अच्छा, रत्नागिरीतले? सिंधुदुर्ग वैभववाडी. ओके ओके, चला. आता पोचलो मित्र आम्ही दोन पिंपळ जवळ आणि सिद्धू पण भेटलो आमका इकडे. नमस्कार. आता ह्यो दुसरं नारळ देऊन येत आहे. अशा प्रकारे हा वड पिंपळचा परिसर आहे. सर्व खूप लोक आहेत ना या ठिकाणी जेवायला वगैरे पण थांबतात इथे घरून, म्हणजे जे प्रवासात वगैरे असतात घरून येताना डबे वगैरे घेऊन निघतात. लांबचा पल्ला असेल तर इथे जेवायला वगैरे पण थांबतात. असा हा वड पिंपळ देवस्थान आहे. आत्ता आपण पोचलो आहोत ते म्हणजे पूर्णगडमध्ये. हे बघा, आणि या ठिकाणी हे महापुरुषाचं स्थान आहे. ओके, तर आता मामा तिथे नारळ देण्यासाठी गेलं आहे. तर पूर्णगडमध्ये पण आपला नारळ देऊन झालेला आहे. आता आपण जायचं आहे ते कशळीमध्ये. कशळी, कशळीनंतर आडिवरे, आडिवरेमध्ये कोंभे. आता पोचलो आहोत मित्र हो आम्ही कशळी बांध, कशळी गावामध्ये बांधावरती. आणि या ठिकाणी श्री महापुरुष देवस्थान कशळी या ठिकाणी. होय, गावकडीतला. तर या ठिकाणी आता हा नारळ दिलेला आहे महापुरुषाला. ओके, हां हां, बरोबर. तुमचं नाव कसं? हळदणकर. हळदणकर गावकडे होय काय? कोणाकडे हो? कांबळी. अच्छा, त्यांची. अच्छा अच्छा. तर आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे आडिवरे गावात. शेवटचा नारळ आता इथे दोन पिंपळ गावातील देवस्थानाला. घरी आहेत ना आता. अर्जुन खूप वाट बघतो आहे. दुपारपासून त्याचे फोन चालू झाले आहेत, कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत. वाजले आहेत आम्हाला आता 4:15. गेलो होतो 11:30. हा, सर्वजण रस्त्यावरती तर आहेत. अर्जुन, ए विपक, गाडी नवीन. ए नवीन गाडी कलर चेंज कर. चला, सर्वजण आलेले आहेत बाहेर. चला चला चला, फिरून येऊया पटापट. आजी आली आधी धावत आहे. तुझ्या हॉस्पिटलात पडलंय की नाही? होय. आजी कशी आहे? गाडी चांगली आहे.
चला जर आणि तसं आज मामीचा वाढदिवस पण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामी. धन्यवाद. आणि काल सानूचं झालं वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि अर्जुनचं घ्या बाय. 7 सप्टेंबर गणपती बाप्पा येणार तेव्हा. आजी नारळ काढताय. जाऊ ना बाबू. गोंडुल काय आजोबांच लाव. पहिल्या सारखं प्रेम नाही करत तू आजोबांवर. आहे नाही नाही चला आता चला नंबर पटापट एक एक. चला आता पटापट नाही इकडे एकूण 5 अर्पे होतील. अर्जुन सावकाश. अर्जुन सावकाश होय करा. हळ वारा येतो करता आरत करून घेऊ. काय खरं वारा येत आहे. चला आज बर्थडे आहे मामीचो आणि त्याचप्रमाणे मग काल झालं सानूचो. तर दोघांचं बर्थडे एकदम सेलिब्रेट करणार. आता शेरी पण दिली. शेरी लाव त्याच्यावर. ओके राहू दे कागद. राहू दे सीट वर पडलं तर बरं. राहू दे कागद. डबल कर असं वर. नको तसंच राहू दे. कागद काढणं हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मामी. हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या. आजोबा कशी आहे गाडी? छान आहे ना. आज जाशाल घेऊन? आज जावा घेऊन. आजी घेऊन जावा फिरूक. आजी आजी आजोबांवर जा आज तू फिरूक. हा काय चालवतात ना आजोबा? मूळ अरे काय बोलतेस तू. जर तुम्हाला ॲक्सेस ॲक्टिवा किंवा ह्या टाईपची जर गाडी घ्यायची असेल आणि जर तुम्ही लोन वगैरे करणार असाल तर तुम्हाला मी साधारण एक अंदाज सांगतो की किती रुपयापर्यंत लोन केल्यानंतर तुम्हाला किती ई एम आय बसू शकतो. तर त्याबद्दल मी एक थोडक्यात माहिती देतो.
तर आता ही जी मामाने गाडी घेतलेली आहे ती टॉप मॉडेल आहे ते, आणि त्याची प्राईस आहे 1,19,000. ओके, त्याच्या अगोदरचं म्हणजे तीन व्हेरियंट येतात त्याच्यामध्ये. एक बेस मॉडेल जे येतं 1,05,000, त्याच्यानंतर त्याच्या पुढचं मॉडेल असतं ते आहे 1,15,000, आणि टॉप मॉडेल 1,19,000. जर तुम्हाला हे टॉप मॉडेल घ्यायचं असेल ओके, तर तुम्ही साधारण एक त्याचा EMI किती रुपये बसू शकतो मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 25,000 रुपये डाऊन पेमेंट केलात आणि पुढच्या तीन वर्षासाठी EMI भरणार असाल, तर तुम्हाला 25,000 डाऊन पेमेंट करून 36 महिन्यासाठी 3,700 रुपये EMI बसेल. ओके, त्याचप्रमाणे जर तुम्ही 40,000 रुपये डाऊन पेमेंट भरणार असाल तर तुम्हाला 40,000 रुपये डाऊन पेमेंट भरून 3,100 रुपये पुढच्या 36 महिन्यांसाठी EMI बसेल. आणि जर तुम्ही 50,000 डाऊन पेमेंट करणार असाल तर अजून तुम्हाला कमी बसेल. तर हे आहेत ना, तुमच्या कुठेतरी सिबिल स्कोरवरती पण डिपेंड असू शकेल. काही लोकांना 0 डाऊन पेमेंटवरती पण गाडी मिळते. ओके, तर ह्या सर्व गोष्टी आहेत. मी एक साधारण अंदाज सांगितला तुम्हाला की किती रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला EMI किती बसू शकेल. तर बाकी त्या ठिकाणी आहेत ना शोरूममध्ये बँकचे कर्मचारी लोन करून देण्यासाठी किंवा पर्सनल फायनान्सच्या कंपनी असतात, तर त्यासुद्धा लोन करण्यासाठी त्या ठिकाणी असतात, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊ शकतील. तर चला मित्रो, आता आपण जाऊया. इथे भाऊने आहेत ना एक गोंड्याची बाग केलेली आहे, तर ती पाहायला जाऊया. हो ना भाऊ, किती लावलं साधारण झाडं? 700 झाडं. 700 झाडं आहेत. अच्छा, केव्हा लावलं होतं? झाले आता 2.5 महिने झाले. 2.5 महिने सुरुवात झाली. झाली काय? ओके, आणि जर गणपती कोणाक गोंडे वगैरे पाहिजे असतील या आपल्या आडिवरे पंचक्रोशीमध्ये, तर तुम्ही श्रीकांत नार्वेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता होलसेलला पण. ओके, म्हणजे जर तुमका 1/2 किलो 1 किलो पाहिजे असतील तरी पण मिळतील, 10 किलो 15 किलो पाहिजे असतील तरी सुद्धा मिळतील. हे दुसरा काय लावलं होतं? होय, ही भाजी पेरलेली आहे आता. होय काय, तर हे बघा, ही आहे भाऊची गोंड्याची बाग. हे बघा, आता धरूक पण लागले आहेत त्याच्यावरती गोंडे. ओके, अजून थोड्या दिवसांनी आहेत ना पूर्ण ह्या फुलून जाणार. दोन कलरचे आहेत ना भाऊ? ऑरेंज आणि पिवळा. ओके, हे बघा, हे कळे वगैरे आलेले आहेत, हे येत आहेत आणि हे असे येतच राहतील. पावसामुळे हालत झाली. ओके ओके, हा आता पाऊस मित्र हो यंदा भरपूर पडलो, पण आता टायमिंगला मध्ये मध्ये पाऊस पाहिजे तसं आता पाऊस पडत नाही. ऑरेंज आहे, हे पिवळे, तर यामुळे आता भाऊन इकडे पाणी लावलेलं आहे. आणि हे बघा, इकडे हे ऑरेंज आहेत. हे बघा, हे आता फुलं आहेत ना सर्व, आता येऊक लागलेले आहेत. गणपती पर्यंत येतील ना? गणपती होतील. ओके, 700 झाडं आहेत. अच्छा, तर एवढ्या परिसरात ही 700 झाडं आहेत एकूण. तर जर कोणाक पाहिजे असतील आडिवरे पंचकृषीमध्ये किरकोळ किंवा घाऊकमध्ये, तर तुम्ही आपल्या श्रीकांत नार्वेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर मी इकडे तुमका स्क्रीनवरती देत आहे. चला तर मित्र हो, आजचं ह्यो ब्लॉग कसं वाटलो माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या काही सुंदर व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.